नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये. मी किरण शिंदे, प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर या कालपासून चांगल्या चर्चेत आहेत. आपण पाहिलं असेल म्हणजे प्रशिक्षणार्थी काळातच त्यांना गाडी हवी होती, बंगला हवा होता, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबरीनं त्यांना ऑफिस हवं होतं. इतकंच काय तर त्यांनी स्वतःच्या खासगी गाडीवर लाल दिवा देखील मिळवला होता. आणि या सर्व प्रकारानंतर चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्याविषयी अजून धक्कादायक जी माहिती जी आहे ती समोर आली आहे. माझ्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत आणि त्यांच्याकडे जी काही कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट आहेत, त्यातून पूजा खेडकर यांची IAS मध्ये नियुक्तीच कशी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल ज्या प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत, कागदपत्र दाखवतायत, काय सांगते पूजा खेडकर यांनी कुठले कुठले नियम धाब्यावर बसवले? पहिली गोष्ट ही क्लिअर करतो की डॉक्युमेंट्स आम्ही RTI मध्ये वगैरे मागवलेली नाही, ही सगळी शासनाच्या वेबसाईटवर आहे. ती फक्त त्याची संगती लावायचं आणि ती वाचायचं काम मी केलं. UPSC वेबसाईटवर ज्यांच्यावर त्यांचे निकाल दिले जातात, त्यांना जरा सेवा दिली जाते, त्याच्यावर स्पष्टपणे पूजा खेडकर यांना 881 मार्क मिळाले, त्यांना OBC क्रिमिलेअर मधून कन्सिडर केलंय, त्यांना मल्टिपल डिसेबिलिटीज मधून कन्सिडर केलंय, हे त्याच्यावरून दिसून येतं. आता मुद्दा इथं असा असतो की नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट किंवा OBC नॉन क्रिमिलेअर हे ज्यांचं वार्षिक, ज्यांच्या पालकांचं उत्पन्न वार्षिक 8 लाखापेक्षा आहे त्यांना मिळतं. आता इथं त्यांच्या वडिलांनी जे काही नगरला इलेक्शनच्या वेळेला ऍफिडेव्हिट दाखल केलं त्याच्यामध्ये त्यांनी उत्पन्न दाखवलंय 40 कोटी रुपये म्हणजे, परंतु त्यांनी ते पात्रता मिळवली असं दिसतंय. दुसरी गोष्ट, त्यांनीच एक कॅटमध्ये एक पिटिशन दाखल केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मी शारीरिकदृष्ट्या अपंग आहे, म्हणजे काय डोळ्याचं असेल ते, शिवाय मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती IAS मध्ये जाऊ शकते का, हा याच्यातला मोठा प्रश्न आहे. शिवाय त्याच याचिकेबाबत त्याच निकालामध्ये असं म्हटलंय की त्यांना संधी देऊन, 6 वेळा संधी देऊन ते मेडिकल बोर्डासमोर हजर झाल्या नाहीत, आणि जर असा कॅन्डिडेट मेडिकल बोर्डासमोर हजर होत नसेल तर त्याची उमेदवारी रद्द व्हायला पात्र आहेत असं त्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. अशा स्थितीमध्ये पुढे ते IAS झाल्या कशा मग? ओके, म्हणजे सर त्यांनी ही जी कॅटेगरी आहे, तुम्ही आता सांगितलं दृष्टीदोष आहे, त्यांना मानसिक व्यंग आहे, या ज्या कॅटेगरीतून त्यांनी याचा फायदा घेतला असं म्हणायचं, असं 100% असं म्हणायचं आहे मला. कारण ते इथं आल्यानंतरही आपण अधू आहोत अशाच पद्धतीचं त्यांचं चाललंय, पण त्या कधी मेडिकल बोर्डासमोर गेलेलं नाही. पण याचे काही डॉक्युमेंट त्यांनी सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट हे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मध्ये त्यांनी याचिका दाखल केली, त्याच्यात त्यांनी हे म्हटलेलं आहे. म्हटलेलं आहे नाही हेच डॉक्युमेंट आहे ना. अच्छा, सेंट्रल त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्याच्यामध्ये असतात आणि ते हायकोर्टाचा दर्जा आहे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला, म्हणजे त्यांनी हायकोर्टामध्येच हे म्हटल्यासारखं आहे. स्वतःच्या ऍफिडेव्हिट त्यांनी त्या रुग्णालयात हजर राहू शकले नाही, एकदा हजर नाही, सगळ्यात शेवटी त्यांनी MRI करायचं वगैरे काय सांगितलं, पण पुढे त्याचं काही झालेलं नाही. सर, हे असं शक्य आहे का, एखाद्या व्यक्तीला तुम्ही 6 वेळेस बोलवताय, ती व्यक्ती प्रत्येक वेळी येत नाहीये, तरी तिला IAS मध्ये नियुक्ती दिली, संधी दिली जाते पुन्हा पुन्हा, याच्यातच सगळं आलं की त्यांच्या मागे कुठेतरी असं मोठं पाठबळ आहे ज्याच्यामध्ये कायदा, नियम, नैतिकता या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवलेल्या आहेत. ओके सर, अजून एक त्यांच्या वडिलांविषयी एक मुद्दा आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही पत्र अपर सचिव मंत्रालयात पाठवलं होतं आणि त्यांची इथली वर्तणूक जी आहे त्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर खरं तर त्यांच्यावर कारवाई केली असं म्हटलं जातं, मात्र कारवाई काय तर त्यांची वाशिमला बदली करण्यात आली. याला आम्ही कारवाई म्हणतच नाही, ही बक्षीस आहे, उलट त्यांच्यावर कारवाई होऊ नये याच्यासाठी काढलेली पळवाट आहे. त्यांची जी बदली केली त्याच्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव म्हटलंय. अरे, प्रोबेशन पिरियड मध्ये कसलं प्रशासकीय कारण, त्या पूर्ण सेवेत असतात तर प्रशासकीय कारण बाबा खूप त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे म्हणून त्यांना इकडे आम्ही पाठवतोय तिकडून इकडे घेतो असं काहीतरी दाखवताना असतं. अजून ट्रेनिंग आहेत, प्रशिक्षण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या काळात कसलं प्रशासकीय कारण आलंय? ओके, मुळात त्यांना इथं घेतलं ही चूक होती, कारण नॉर्मली जे होम टाऊन मिळतं म्हणजे पुणे, त्यांच्या दृष्टीने पुणे हे नॉर्मली सेवेच्या शेवटच्या काळात मिळतं, त्यांना ट्रेनिंगलाच होम टाऊन देण्यात आलंय, म्हणजे किती मोठं वशील असेल हे. सुरुवातीला त्यांना भंडारा या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं, मात्र त्यांनी परत पुण्यात करून, हेच सांगतो मी, त्यांच्यासाठी सगळ्या जागा पटापट सगळ्या यंत्रणा हलतायत, त्याच्यामुळेच याची बारकाईने चौकशी झाली पाहिजे आणि जे दोष आहेत त्यांच्यावर तर कारवाई झाली पाहिजे, परंतु यांच्यावर कारवाई होऊन यांची पदं सुद्धा काढून घेतली पाहिजे.